मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज श्रीरामनवमी आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गावाला माझ्या बालपणी, म्हणजे आम्ही बालपणी गावामध्ये जायचो श्रीरामनवमीच्या दिवशी. त्या दिवशी एकदम सर्वजण एकत्र जमा होऊन श्रीरामनवमीची ही एकदम उत्साहाने पूजा केली जायचे. पण ज्या दिवशी आपण गुढी उभारली जाते त्याच दिवशी आपण ती गुढी परत उतरली जात नव्हती, कारण की 9 दिवस तशीच गुढी राहून द्यायची आणि श्रीरामनवमीच्या दिवशी संध्याकाळी ती गुढी उतरली जायची. तर गुढीपाडव्यापासून ते 9 दिवस गावामध्ये कीर्तन ठेवलं जायचं आणि श्रीरामनवमीच्या दिवशी काल्याचं कीर्तन राहायचं. आणि त्या दिवशी तर कलश घेऊन सर्व मुली आपण आपले कलश एकदम मस्त असे, कोणी मोठाले कलश घ्यायचे, कोणी छोटाले, त्यामध्ये स्वास्तिक काढायचं, त्यानंतर नारळ, त्यानंतर आपण नागिनीचे पानं किंवा आंब्याचे पानं असे मोठमोठाले कलश एकमेकीचं पाहूनही वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करायची आणि ते कलश घेऊन पूर्ण गावाला एक फेरी द्यायची. आणि फेरी दिल्याच्या नंतर जी नदी आहे नदीवरती जायचं आणि सर्वांनी पाय धुवून यायचं. त्यानंतर श्रीरामाचा जन्म झालेला असतो त्यावेळेस सर्वांनी पाय धुवून आल्याच्या नंतर रामाचा जन्म झाला त्यावेळेस पाळण्यामध्ये रामाला टाकलं जायचं. आणि ज्यांना जे पाळणे येतात त्यांनी पाळणे गायचे, त्यानंतर पूजा व्हायची, त्यानंतर पूजा आरती व्हायची. आणि ज्यांची जी कथा आहे ती पूर्ण 9 दिवस तर सांगितलेलीच असते. राम उत्साह एकदम उत्साहाने केला जायचा गावामध्ये आणि 12 वाजेपर्यंत कोणीही जेवण करत नसत. जेव्हा राम जन्म झाला की लगेच सर्वजण, त्यानंतर सर्वांनी एकत्र जमा होऊन प्रसाद हा बनवला जायचा आणि त्यानंतर सर्वजण हा प्रसाद 12 वाजल्याच्या नंतर सर्वजण घ्यायचे. तर अशा पद्धतीने गावाकडं माझ्या बालपणी श्रीरामनवमी ही केली जायची. तर त्याची आठवण मला आज झालेली आहे, त्यामुळे म्हटलं की आपण ही गोष्ट तुमच्याशी शेअर करूया. तर आपण आता स्वास्तिक काढून घेतलेला आहे, स्वास्तिक वरती आपण आता हळदी कुंकू लावूया, त्यानंतर आपण अक्षदाही वाहूया. तर आपण आता स्वास्तिक वरती पाठ ठेवूया आणि पाटावरती आपण आता लाल वस्त्र टाकून घ्यायचे आहे. तर आपण आता पाटावरती लाल वस्त्र टाकलेले आहे. दिव्याखाली आपण अक्षदा टाकणार आहोत. तर आपण अक्षदावरती हळदी आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे. तर आपण आता या अक्षदावरती आपण दिवा ठेवूया. तर कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करूया. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण आता दिव्याला फुले वाहून घ्यायचे आहेत. कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर अक्षदावरती आपण हळदी आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया. गणपती बाप्पाला चंदन लावून घेऊया. आपण गणपती बाप्पाला हळदी आणि त्यानंतर कुंकू लावून घ्यायचं. आता गणपती बाप्पाला कॉटनचा धागा घालूया. त्यानंतर आपण गणपती बाप्पाला फुले वाहून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली आहे. तर आज रामनवमी आहे, त्यासाठी आपण आता राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत तर यांचा आपल्याकडे आज फोटो आहे. तर या फोटोची आज आपण पूजा करणार आहोत. तर आपण आता फोटो पाटावरती व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. श्रीरामाच्या फोटोला हार लावूया. तर श्रीरामाच्या फोटोची आपण आता स्थापना करून घेतलेली आहे. तर प्रसादासाठी आपण आता फ्रूट ठेवायचे आहेत. तर आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे आपण आता प्रसादासाठी येथे फ्रूट ठेवलेले आहेत. त्यामुळे गणपतीचं आहे. आपण आता सीतेसाठी सौभाग्याचा विडा इथे घेतलेला आहे.
श्रीफळाने हे घेतलेले, त्यानंतर आपण श्रीफळावरती हळदी कुंकू लावून घेऊया आणि आपण पाटावरती हे श्रीफळ आणि सौभाग्याचा विडा आपण ठेवूया. तर आपण आता सौभाग्याचा विडा ठेवल्याच्या नंतर आपण आता सर्व फुलं वाहून घेऊया पाटावरती, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. तर आपली आता ही पूजा मांडून झालेली आहे. तर आपण आता पाटा भोवताली रांगोळी काढून घेऊया. तर आपल्या आता पाटा भोवताली एकदम सिंपल पद्धतीने इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे. मला जशी जमेल तशी मी इथे डिझाईन काढलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता पूजा मांडलेली आहे. फोटोला आपण चंदन लावून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण आता कुंकू लावूया. तर आपण आता श्रीरामनवमीची पूजा व्यवस्थित घरामध्ये मांडून घेतलेली आहे. तर आपण आता प्रसादासाठी आता काहीतरी गोड पदार्थ बनायला हवा. कोणी कोणी खीर बनवतो, कोणी शिरा बनवतो, तर आज आपण साजूक तुपामध्ये शिरा बनवणार आहोत. चला मग आपण आता शिरा बनवून घेऊया. तर आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढं साजूक तूप घेतलेलं आहे. तर साजूक तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक वाटी रवा घेतलेला आहे. साजूक तुपामध्ये आपण आता एकदम लालसर रंगावर रवा भाजून घेऊया. गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवूया आणि त्यानंतर रवा चांगला भाजून घेऊया. रवा अर्धा भाजलेला आहे, त्यानंतर यामध्ये आपण जेवढे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तेवढे टाकून घ्यायचे आणि रव्यासोबत आपले ड्रायफ्रूटही चांगल्या प्रकारे तळले गेले पाहिजे. त्यासाठी आपण रव्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहे, म्हणजे आपला रवाही लवकर भाजेल आणि आपले ड्रायफ्रूटही तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून निघतील. तर कमी वेळेमध्ये आपले ड्रायफ्रूटही चांगल्या प्रकारे साजूक तुपामध्ये तळले पाहिजे आणि रवाही आपला चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे. तर त्यासाठी मी सर्व मिक्स करून साजूक तुपामध्ये आपण हे भाजून घेऊया आणि त्यानंतर आपला हलवा बनवूया. तर रवा हा सोनेरी रंगावर आपण साजूक तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आणि आपले ड्रायफ्रूटही चांगल्या प्रकारे तळून निघलेले आहेत. पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि रव्याने हे साजूक तूप सोडलेलं आहे. तर आपण आता यामध्ये गरम दूध केलेलं आहे ते ओतूया. तर रव्यामध्ये आपल्याला जेवढं दूध आणि पाणी हवं आहे तेवढं घातलेलं आहे. तर पूर्णपणे रव्याने हे दूध आणि पाणी ऑब्झर्व केलं पाहिजे तोपर्यंत आपण गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवूया. तर यामध्ये आपण फ्लेवरसाठी जायफळ, इलायची आणि ड्रायफ्रूट हे बारीक केलेले आहेत, ते आपण आता मिक्स करून घेऊया. रव्याने पूर्णपणे दूध ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला जेवढी साखर हवी आहे तेवढी साखर घालूया. आपण आता साखर पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच लावून देऊया. 5 मिनिटाच्या नंतर आपला हा शिरा तयार झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि या शिऱ्यावरती आपण आता झाकण ठेवूया.
तर संपूर्ण आरती संग्रहामधून आपल्याला गणपती बाप्पाची सर्वप्रथम आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण श्री रामचंद्रांची ही आरती घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढ्या आरत्या घ्यायच्या आहेत तेवढ्या आरत्या घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे श्री रामचंद्रांचं जर कहाणीचं पुस्तक असेल कथेचं तर तुम्ही ते पुस्तक वाचलं तरी चालेल, परंतु आपल्याकडे ते पुस्तक नाही त्यामुळं आपण फक्त आरत्याच घेणार आहोत। नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वट सिंदोराची कंठे जळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव कायानिवाचा मनसेंद्रियान बुद्धियात्मक प्रकृ स्वभाव परस्नियद्यान सकळ परस्मे नारायण हेति समर्थ्यान अस्तम केशम राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लव जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे हरे। टोपी काढू का? टोपी नाही काढायच, थांब फोटो काढायचा आता आपल्याला।